नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका न्यू ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला माहित आहे की आम्ही काल जाणार होतो घरी, पण काल तिकडनं यायला खूप लेट झाला आणि अंधारही पडला. त्यात थंडी इतकी होती आणि तीर्थला बाईकवर घेऊन जायचं म्हणजे खूप थंडी वाजली असती. मग त्याच्यामुळे आम्ही आमचा कालचा प्लॅन कॅन्सल केला. आम्ही रात्रभर इथेच मुक्कामी राहिलोत आणि आता सकाळी आम्ही जेवण वगैरे केलं आता आणि आता आम्ही निघालोय. तर जाताना वाटेत आम्ही मग भुसावळकडनं जाणार आहोत, कारण भुसावळला करायची आहे थोडीशी शॉपिंग. तर आता भुसावळला जाऊ आम्ही. तर तुम्हाला दाखवते की काय काय करायची आहे शॉपिंग आणि काय निमित्त आहे की ज्याने शॉपिंग करायची आहे तेही तुम्हाला दाखवेल सर्व. तर चला जाऊयात आता आपण भुसावळला. तर भुसावळच्या या प्रशस्त अशा दुकानातून मी स्वतःसाठी घेतली आहे एक सुंदर अशी साडी. आमच्या घरातल्या बऱ्याचशा साड्या याच दुकानातून घेतल्या जातात. तुम्ही कधी भुसावळला गेलेत तर नक्की या दुकानाला भेट द्या. त्यानंतर भुसावळच्याच लोकल मार्केटमधून मी घेतली त्या साडीला साजेल अशी ज्वेलरी. तर मित्रांनो, आम्ही आलो आता घरी आणि मी केली आहे साडीची शॉपिंग. तर ह्या साडीसाठी मी जळगावला एक खूप दुकानं फिरली, त्याच्यानंतर वरणगावचं तर प्रत्येक दुकान फिरली, पण मला त्या कलरमध्ये ती साडी मिळत नव्हती. पण लकीली की आज भुसावळला मला ती मिळाली आणि हवी तशी मनासारखी मिळाली विशेष म्हणजे. तर त्याच्यामुळे आम्ही पूर्ण भुसावळला फिरलोत वगैरे आणि सगळं सामान घेतलं. छान झाली आमची शॉपिंग, जे जे हवं होतं ते मिळालं सर्व. तर आता तुम्हाला दाखवते मी की मी कोणती साडी घेतली आणि का घेतली हेही तुम्हाला सांगते. तर हे बघा, मी घेतली आहे ही साडी, खन साडी म्हणतात याला. हे बघा, तुम्हाला इथं दिसत असेल. तर खन साडीमध्ये मला काळा कलर हवा होता की जो मला मिळत नव्हता. बरेच छान छान कलर आहेत ते मार्केटमध्ये आलेले, बरेच पॅटर्नही आहेत, यावर नथ वगैरेही असते, तेही खूप छान वाटतात. पण मला काळाच कलर हवा होता, त्याच्यामुळे काळा कलर खूप रेअर असतो असं ते दुकानदार सांगत होते सर्वच. आणि लकीली आज मला मिळाला. हे बघा, तर ही काळ्या कलरची साडी मी आज माझ्यासाठी घेतली. हे बघा, अशा कलरची आहे आणि बॉर्डरही खूप छान मिळाली, रेड व्हाईट. आणि तुम्हाला त्याच्यावरचं ब्लाऊज दाखवते की कसा आहे. हे बघा, हा त्या साडीवरचा पदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये रेड कलरमध्ये, थोडा ब्राउनिश आहे पदर. आणि ब्लाऊज जे आहे, हे बघा, हे असं ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लॅकला असं रेडिश ब्राउनिश कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे. ते दुकानदार दादा सांगत होते की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज फार कमी साड्यांना येतं, पण मला कॉन्ट्रास्टच हवं होतं. तर लकीली तेही मला मिळालं, छान मिळाली साडी. बघा, ब्लॅकला रेड असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे याच्यावर. आणि मी खरेदी केल्या दोन साड्या. हे बघा, ही एक घेतली आणि ही एक घेतली. तुम्हाला वाटत असेल की दोन एकसारख्याच साड्या का घेतल्यात. बघा, बिलकुल सेम घेतल्यात. एका दुकानात नाही मिळाल्यात दोघं, एक वेगळ्या दुकानातून घेतली आणि एका साडीसाठी परत आम्ही फिरलोत आणि ती दुसऱ्या दुकानातून घेतली. खरं तर मला माझ्या साडीला मॅचिंग होईल असं मटेरियल आणायचं होतं आणि त्याचा तीर्थासाठी ड्रेस शिवायचा होता, पण मग तसंही मॅचिंग एकदम मिळत नव्हतं. मग आम्ही आयडिया केली की जर साडी मिळत असेल आणि ते खूप कॉस्टली जात होतं तसं जर खनचं मटेरियल घ्यायला गेलं तर तागातलं, मग त्याच्यापेक्षा आम्ही अशी आयडिया केली की आता मग आम्ही तशीच सेम साडी आम्हाला मिळाली. लकीली मिळाली ॲक्च्युली ती, पण कारण काळा कलर मिळत नाही, त्यातल्या त्यात सेम डिझाईन आणि सेम बॉर्डरवाली डिझाईन आम्हाला मिळाली. पण मग आम्ही ही याच्याकरता घेतली की ह्या पूर्ण साडीमध्ये आमच्या घरात तीर्थ आहे, आर्या आहे, हेतू आहे, गार्वी आहेत, तर त्यांचेही ड्रेस बसतील. तुम्हाला मी मागे दाखवले आहेत की माझ्या मोठ्या नणंद जे आहेत सुरेखाताई, तर त्या ड्रेस शिवतात, तर त्या सर्वांचे ड्रेस घरीच शिवू शकतात. मग त्याच्यामुळे आम्ही ही पूर्ण साडीच घेऊन घेतली की त्याने सर्वांचेच मॅचिंग ड्रेस होतील. पुढे कधी जर कोणाचं लग्न कार्य असलं किंवा काही फंक्शन असलं तर तेव्हा सर्वजण सारखे ड्रेस घालू शकतील, म्हणून आम्ही मग ही पूर्णच साडी विकत घेऊन घेतली आणि ती सेम मिळाली आहे. त्याच्यामुळे खूप छान झाली आजची शॉपिंग, सर्व सेम मिळालं. आणि ह्या साड्या आणि जो तीर्थाला मी ड्रेस शिवणार आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल की मी तो का घेतला आहे, तर ती शॉपिंग मी केली संक्रांतीनंतर होणाऱ्या हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी.
तर आम्ही, तुम्ही बघितलं असेल, मी एक छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे. मी त्या वेळेला व्लॉगिंग नव्हती करत, त्याच्यामुळे मोठा व्हिडिओ त्याचा नाही आहे आपल्या चॅनलवर अवेलेबल. पण आम्ही दरवर्षी मोठं हळदी कुंकू करतो. बऱ्याच माझ्या फ्रेंड्स वगैरे येतात, सर्वजण येतात. आणि तीर्थाचं मागच्या वर्षी पहिलं बोरस्नान केलेलं आम्ही, तर ह्यावर्षी तिचं आता दुसऱ्यांदा बोरस्नान होईल. तर माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तीर्थाचं बोरस्नान, तर या दिवशी मला असं मॅचिंग आमचं हे करायचं होतं. तर त्याच्याकरता मग मी खूप फिरली आणि लकीली मला सर्व मॅचिंग मिळालंही. तर त्याच्यासाठी हे सर्व नियोजन केलेलं आहे. तर तो कार्यक्रमही तुम्हाला बघायला मिळेलच. मागच्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मी तिळगुळाच्या हलव्याचे दागिने बनवलेले तीर्थासाठीही आणि माझ्यासाठीही. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर आपल्या चॅनलवर तोही आहे अवेलेबल, तुम्ही जाऊन बघू शकतात. आणि यावर्षी मग मला आमच्या दोघी मायलेकींचं मॅचिंग अशी थीम ठेवायची होती, त्याच्यामुळे मग मी ह्या दोन साड्या आणल्यात. आणि जर तुम्ही माझा दिवाळीचा व्लॉग बघितलेला असेल तर त्यात तुम्ही बघितलं असेल की मी हा नेकलेस घातलेला. हे बघा, हा नेकलेस मी घातलेला, जो की आता सध्या फॅशन आहे की या खण साडीवर अशी सिल्वर प्लेटेड ज्वेलरी घातली जाते. तर हा नेकलेस आणि त्याच्यावरचे हे इयरिंग्स माझ्याकडे ऑलरेडी आहेत. हे बघा. आणि मग मी आज त्याला साजेसं होईल, त्याला मॅचिंग होईल असं एक मंगळसूत्र खरेदी केलं. हे बघा, हे असं छान मंगळसूत्र मिळालं मला भुसावळला. आणि मी त्याच सेटला साजेशी मॅचिंग होईल अशीच ही नोज पिन खरेदी केली. हे बघा, थोडं ब्लर दिसतं आहे कारण सूर्यकिरण त्याच्यावर पडत आहेत, त्याच्यामुळे ते थोडंसं ब्लर दिसतं आहे. पण हे बघा, अशा राऊंड शेपमधलीच ही नोज पिन आहे. तर अशी सगळी मी खरेदी केली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी साडी, माझी ज्वेलरी, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्लॉग आपण इथेच संपवू. तर कसा वाटला व्लॉग तेही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद, बाय.